नमस्कार, आप देख रहे हैं जन की बात की चुनावी यात्रा आज पहुंच चुकी है येल्लापुर विधानसभा क्षेत्र में। अभी तुरंत यहां पर केंद्र सरकार में परिवहन मंत्री नितिन गडकरी की रैली हुई है बीजेपी कार्यकर्ताओं के साथ, और हमारे साथ यहां पर तमाम कार्यकर्ता जुड़ गए हैं, इनसे बातचीत करते हैं। हालांकि आधे से ज़्यादा कार्यकर्ता तो सिर्फ और सिर्फ हेलीकॉप्टर देखने के लिए यहाँ से भाग गए, उनने बातचीत करना मुनासिब नहीं समझा, लेकिन हमारे साथ यहाँ के कुछ लोग मौजूद हैं, उनसे बातचीत करते हैं कि क्या रैली में नितिन गडकरी जी ने इस विधानसभा के लिए क्या कहा, और जो चुनाव है उसमें क्या क्या होने वाला है, कैसे इनके प्रत्याशी चुनाव जीतने वाले हैं। कांग्रेस भी एड़ी चोटी का दम लगा रही है, तो इसलिए यहाँ से बातचीत करना बहुत जरूरी है लोगों से, कि बातचीत करें, बताएं कि यहाँ के लोगों के क्या मांगे हैं, कैसे काम होगा, कैसे विधायक जी चुनाव जीतेंगे। सर वो कर देंगे, आप बताइए सर, जो रैली हुई उसमें गडकरी जी ने क्या लोगों के लिए कहा कि कौन सा काम हम इस विधानसभा के लिए करेंगे, और आपको क्या लगता है कि रैली के बाद कुछ वोट परिवर्तित होंगे? जरूर, ये तो येल्लापुर तो बीजेपी का ही क्षेत्र है। हाँ जी। क्योंकि हम भी पहले बार जीत चुके हैं, आज भी जीतने जा रहे हैं। लोगों का उत्साह वैसा ही है। और गडकरी जी ने इधर का एक बहुत प्रमुख मुद्दा था बेड़ती ब्रिज, वो ब्रिज के लिए पैसा उन्होंने केंद्र सरकार से दिया है। हाँ। वो सिरसी येल्लापुर कनेक्टिविटी का मेन ब्रिज है जी। वो सभी लोगों को पता है। अच्छा। आज एक बार गडकरी जी ने इधर आके उन्होंने क्या क्या दिया है सेंट्रल गवर्नमेंट से ये बता दिया, तो कार्यकर्ताओं का जोश उत्साहित हो गया। डेफिनेटली वी आर गोइंग टू विन। क्या रीजन था जो पिछली बार पीछे जब हारे, तो क्या कारण था, हार के पीछे कौन से कारण थे? बीजेपी केजेपी था, और पॉलिटिकल भी कर्नाटक में कुछ बीजेपी में जो झगड़ा हुआ था उस वक्त में पीपल भी थोड़ा नाराज थे, क्योंकि उस वक्त तो डेवलपमेंट से लोग तो बहुत खुश थे बीजेपी सरकार से। लेकिन जो पार्टी में बीजेपी केजेपी का बंटवारा हुआ, इसका असर भी हमारा क्षेत्र में हुआ था। लेकिन इस बार हम सब कार्यकर्ता मिल के ये इलेक्शन लड़ रहे हैं, डेफिनेटली वी आर गोइंग टू विन। तो यहाँ पर देखिए, कार्यकर्ताओं का उत्साह बयां करता है कि ये लोग कह रहे हैं जीतने जा रहे हैं। हमारे साथ माइनॉरिटी विंग के प्रेसिडेंट हैं जो इस तालुक के हैं। सर आप बताइए, माइनॉरिटीज की क्या मांग रहती है, और माइनॉरिटी कम्युनिटी बीजेपी को एक तरीके से अलग रखती है? माइनॉरिटी की जो मांग थी, आपका रीजन क्या है? पहली चीज तो आप बताइए कि आप बीजेपी को क्यों पसंद करते हैं? नहीं, मैं तो पहले से पसंद करता हूँ बीजेपी को, क्योंकि अच्छे अच्छे लोग हैं उसके अंदर। तो अभी हमारे गडकरी साहब ने बताया कि मुसलमानों को बंटवारा करके हमारे वोट जीत रहे हैं, ये बिल्कुल सही बात है, बिल्कुल सही बात, इसमें शक नहीं। क्योंकि मैं आपको टीवी के माध्यम से आज बताना चाहता हूं कि ये गलत फहमी है। हाँ। कि मुसलमान बीजेपी को वोट नहीं देता। हाँ। 100% देता है वोट। हाँ। ये कांग्रेस वालों का गलत फहमी है, इसमें समझने की बात झूठ है। हाँ। समझ गए, हम इसलिए पसंद करते हैं बीजेपी को, अच्छे लोग हैं, मोदी सरकार है, अपना सबका विकास सबका साथ। मोदी जी या फिर येदुरप्पा या यहाँ का कैंडिडेट, सबसे ज्यादा पसंद कौन आता है? नहीं, देखो हमको तो मोदी की तरफ से सब कुछ मिल रहा है, मोदी जी को मिल रहा है, मोदी जी को सबसे ज्यादा पसंद कर रहे हैं यहाँ के माइनॉरिटीज जो है वो, मोदी जी को, फिर कैंडिडेट, फिर और लोग। सर आप बताइए कि आप कन्नड़ा या हिंदी दोनों? हिंदी समझते हैं। तो आप बताइए कि यहाँ के लोगों की विशेष मांगे कौन सी है? अभी परिवहन मंत्री, केंद्रीय परिवहन मंत्री जी ने रैली करी, तो आप लोग की जो मांग है, अभी आपके विधायक जब चुनकर आएंगे तो कौन से ऐसे काम होंगे जो आप चाहेंगे सबसे पहले? हमारा मेन मुद्दा ये है, ग्रामीण जो इलाका है उस पे सड़क ठीक नहीं है, इसीलिए सड़क के लिए हम मांग रखे हैं। हाँ। मंत्री जी के सामने। हाँ। आप कहे हैं यदि हमारे जो सरकार बनती है। हाँ। बेंगलुरु पे। हाँ। तुरंत मैं पूरा मांग को पूरा करके दूंगा। हाँ। मेरा जिम्मेदारी है, मैं वादा करके जा रहा हूँ। हाँ। ये आप आश्वस्त दिए हैं, हम आश्वस्त हैं इस बात के लिए। हाँ। तो आपको क्या लगता है इस रैली के बाद जो जन परिवर्तन, क्या कुछ लोग परिवर्तित होंगे या फिर वो जो पुराने वोटर है वैसे ही बने रहेंगे? ना, बिल्कुल परिवर्तित होंगे। यहाँ भाजपा का गढ़ है, बहुत सारे वादे करके गए हैं कि ये सड़क बनेगी, जितना काम हो रहा है होगा, आपके विधायक चुन के आए दिल्ली भेजिए सारा काम कर। नहीं, हमें विश्वास है, आज तक जो नितिन गडकरी जी ने देश भर में काम किया है हमें हम देखे हैं, इसलिए हम पूरा आश्वस्त है इस बात के लिए, हम 100% भाजपा को जिताएंगे। आप बताइए आपके हिसाब से क्या है? बीजेपी के वोट आ जाएंगे, बीजेपी जीतेगी। आप कुछ कहना चाहते हैं हमारे? नहीं, बीजेपी जीतेंगे। इधर कर्नाटक सरकार भ्रष्टाचार में बहुत है, ये भ्रष्टाचार मुक्त करना तो बीजेपी आना पड़ेगा, भ्रष्टाचार मुक्त करना है तो बीजेपी आना है। 100% ये क्यों, युवाओं का येदुरप्पा भी है, मोदी भी है। क्यों? सबसे बड़ा सवाल पूछने जा रहा हूँ, राहुल गांधी या मोदी? मोदी। राहुल गांधी का नाम लेते ही मोदी मोदी मुक्त भारत, कांग्रेस मुक्त भारत, कांग्रेस मुक्त भारत की बात कर रहे हैं। मुद्दे क्या है युवाओं के?
बिल्कुल मुद्दा है जी, क्यों बोले तो मोदी जी ने जो काम कर रहा है वो विदेश में जाके इस तरह से देश को प्रोटेक्शन दे रहे हैं। अभी वही विपक्ष आरोप लगाती है, कांग्रेस पार्टी आरोप लगाती है कि ये तो सिर्फ घूमने जाते हैं। देखो जी, कांग्रेस का यही मुद्दा है, उन्होंने मोदी के यही वही कहे, कुछ 60 साल से उन्होंने कुछ भी काम नहीं किया। 60 साल से जाते थे पता ही नहीं चलता था, अभी मोदी जी जाते हैं देश का शान कितना बड़ा है। एक बात बोलता है, चाइना है ना, सोनिया गांधी के रबल स्टंप होके जाते थे। मोदी हैज गॉन सेवरल, मोदी हैज गॉन सेवरल फॉरेन कंट्रीज, नो 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 अदर मिनिस्टर प्राइम मिनिस्टर हैव सो फार गॉन टू फॉरेन कंट्रीज, अमेरिका, रशिया एंड एवरीथिंग, जापान। सो मोदी हवाई चलना है एंड हियर बीजेपी कैंडिडेट डेफिनेटली विन। बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की। आप बताइए कि ये जो रैली हुई, इसमें अगर आप लोगों आपसे कहा जाए कि नितिन गडकरी से प्रमुख कौन सी चीजें चाहेंगे जो सरकार यहाँ पर काम करे, तो कौन कौन से मिलते हैं? अभी नितिन गडकरी चाहे हमारे लोकल या रूरल क्या एरिया है, तो डेवलपमेंट कुछ भी नहीं है, रोड का डेवलपमेंट कुछ भी नहीं है। अभी सिटी का डेवलपमेंट हो गया और नगर तन से सेंट्रल फंड से अच्छा रोड सभी हो रहा है, फुटपाथ हो रहे हैं, ड्रेनेज हो रहे हैं। ये हिसाब से अभी हम क्या लोकल कैंडिडेट वीएस पटेल है ना, वो जो नितिन से मनवी किया है, और इधर से रूरल सभी क्या है, रास्ता क्या है, सभी अच्छा होना, अच्छा होना, वो पक्की सड़क होना, पक्की सड़क भी होना, इसलिए वो बोल रहा है सभी कमल फूल को लगाओ। इस बार 100% हम वेस्ट रोड जिताएंगे, बाद में सभी रोड 100% हो जाएंगे बोल के नहीं बोल रही। कांग्रेस के है, भ्रष्टाचार कांग्रेस के है, कांग्रेस है। लोकल एमएलए 30% मामा, वो 30% का एजेंट है, हाँ 30% एजेंट है वो, 30% और मोर देन दैट। थर्टी परसेंट एक कामगार होता है ना, वो उसको एडवांस पैसा देना, एडवांस पैसा देने के बाद में वो कॉन्ट्रैक्ट को पैसा देना पहला चाहिए। सर आप बताइए, आप भी युवा हैं, आपकी युवाओं की क्या अपील रहती, क्या मांग रहती, क्या इच्छाएं रहती है सरकार? युवाओं से रोजगार की अपील रहती है, रोजगार बोले तो खाली नौकरी, एक सरकारी नौकरी नहीं रहता, जो मुद्रा योजना है ना, मुद्रा योजना से मोदी जी अभी एक बहुत बहुत दिलचस्प बयान आया है, वो त्रिपुरा के मुख्यमंत्री विप्लव कुमार देव जी, बहुत बड़े युवा हैं, बहुत पॉपुलर, उन्होंने कहा, एक मिनट आप पूरे क्वेश्चन तो सुनिए, उन्होंने कहा कि क्या कहते हैं, युवा अगर नौकरी के पीछे भागने से अच्छा गाय पालें और पान की दुकान लगाएं। प्रधानमंत्री जी कहते हैं पकौड़ा बेचो, एक कहता है चूना लगाओ, क्या 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 फिर करना क्या गुनाह है, क्या सेल्फ एम्प्लॉयमेंट क्या गुनाह है, क्या नौकरी करना भी गुनाह, नौकरी सबको नहीं मिलती है ना, नहीं कहना चाहिए ना। नहीं, मैं बोलता हूँ ना, नौकरी सबको नहीं मिलती है, घर में सबको नौकरी नहीं मिलती है। मैं पढ़ा लिखा हूँ, मैं फिर भी आयुर्वेदिक दुकान चलाता हूँ ना, बहुत अच्छी बात है, लोन भी देता है ना, गवर्नमेंट भी देता है, सब ऐसा ही करना चाहिए। किसको नौकरी बारे में सबको पता है कि नहीं पता, मैं बताता हूँ ना, दुकान में हाँ 50,000 के ऊपर एक लोन मिलता है, और उससे ज्यादा का 1.5 लाख के ऊपर मिलता है, 10 लाख का मिलता है, और स्लैब है, कौन सा नौकरी करता है, कौन सा नौकरी करते हैं ना, नौकरी दुकान है, उसके सर देते हैं। नारियल का व्यापार करने वाले को, केले का व्यापार करने को लिए इधर मुद्रा लोन बहुत दिया है बैंक ने। अच्छा, इस प्रकार का कोई लोन राज्य सरकार ने भी दिया? नहीं, राज्य सरकार ने कोई लोन नहीं, नहीं विदाउट गारंटी किसने नहीं दिया, ये विदाउट गारंटी है ना, विदाउट गारंटी है ना। ये बहुत बड़ी बात है, युवाओं को मुद्रा लोन जो मिल रहा है वो बिना किसी गारंटी के उनके रोजगार के हिसाब से मिल रहा है। सर आप बताइए, आप नहीं बोलेंगे, आप बताइए साहब, मोदी जी बीजेपी जीतेगी? जीतेगा, बिल्कुल जीतेगा। ಈಗಿನ ಎಂಎಲ್ಎ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಹಿಂದಿನ ಎಂಎಲ್ಎ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು, ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದಲ್ಲೆಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ರಸ್ತೆ ಮಾಡಿದ್ರು, ಈಗಿನ ಎಂಎಲ್ಎ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಒಂದು 6 ತಿಂಗಳ ಮುಂಚೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ರೊಕ್ಕ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, 4.5 ವರ್ಷ ಏನೂ ಮಾಡಿಲ್ಲ, 6 ತಿಂಗಳ ಸ್ವಲ್ಪ ರೊಕ್ಕ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಆಮೇಲೆ ಹಳ್ಳಿ ಕಡೆ ಎಲ್ಲೂ ರೋಡ್ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾವು ರೋಡ್ ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಗೆ ರೋಡ್ ಮಾಡ್ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಓಟ್ ಹಾಕಿಲ್ಲ ನೀವು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಏನೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ? ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಉದ್ಯೋಗದ ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ, ಗ್ರಾಮೀಣ ರಸ್ತೆ ಬೇಕು ನಮಗೆ ಮೇನ್ ಅಂದ್ರೆ, ಇಲ್ಲಿ ಮೇನ್ ಅಂದ್ರೆ ಹಳ್ಳಿ ಸುತ್ತಮುತ್ತಲ ಹಳ್ಳಿಗಳು ಜಾಸ್ತಿ ಇದೆ, ಪಟ್ಟಣ ಸಣ್ಣ ಇದೆ, ಅದು ಹಳ್ಳಿಯವರಿಗೆ ಮೇನ್ ಅಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ರಸ್ತೆ ಬೇಕು, ಹೌದು ರೋಡ್ ಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ರೋಡ್ ಬೇಕು. ರೋಡ್ ಕಿ ಸಬ್ಸೆ ಬಡಿ ಸಮಸ್ಯೆ ಸರ್, ಆಪ್ ಬತಾಯೆ ಏನೇನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದೆ? ಮೋದಿ ಅವರಿಂದ ಎಲ್ಲ ಚಲೋದು, ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು,
ನಮ್ ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಮಾಡಿದ್ರು ಮೊದಲು, ಈಗ ಇಲ್ಲ. ಮೋದಿ ಪಸಂದ್ ಸರ್, ಸರ್ ಜಾದಾ ಬಾತ್ ಕರ್ತೆ ಮೈ ಕಿ ಬಾತ್ ಬೋಲ್ತಾ ಹೂ. ಏಕ್ ಬಾರ್ ಕರ್ನಾಟಕ ಮೇ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಆ ರಹಾ ಹೂ, ಆ ರಹಾ ಹೂ ಔರ್ ಶ್ರೀಮಾನ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಜಿ ಚೀಫ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಜಾ ರಹಾ ಹೂ. ये है कार्यकर्ताओं का विश्वास, ये है यहाँ के कार्यकर्ताओं का कहना, यहाँ के लोगों की मांग है. अभी अभी केंद्रीय जो परिवहन मंत्री हैं उनसे सड़क की मांग की गई कि जो ग्रामीण इलाकों में सड़क है उनका 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 काम किया जाए, उनको बनाया जाए. हाँ जी, हाँ जी, आप बताइए बताइए आप क्या बोला. कन्नड़ा बोलिए बोलिए, कन्नड़ा में बोल सकते हैं. इस सला बीजेपी सरकार बरतदे इल्ली वी एस पाटील रे एमएलए आगता रे यडियूरप्पन और मुख्यमंत्री आगता रे. आप बताइए, आप बोलेंगे कन्नड़ा में बोलेंगे, आप बताइए एन प्रॉब्लम. यूएस पाटील एमएलए ಆಗ್ತಾರೆ, ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕ ಆಗುತ್ತೆ, ಹೆಬ್ಬಾರ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಹೆಬ್ಬಾರ ಬರೀ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಿದರೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ, ಕೆಲಸ ಮಾಡಿಲ್ಲ ಇಲ್ಲ. ಬಿಜೆಪಿ ಜೀತ ರೀ ಹೈ 100% 100% ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸೇ ಟಕ್ಕರ್ ಹೈ, ಜೆಡಿಎಸ್ ಇದಾರೆ. ಹೋಗ್ತೀವಿ, ನಾಲ್ಕೂವರೆ ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಎಂಎಲ್ಎಗಳು ಬೇಕು, 5 ವರ್ಷ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋರು ಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಿ. ನಾಲ್ಕೂವರೆ ವರ್ಷವರೆಗೆ ಏನಿದ್ರೆ ಏನು ಕೆಲಸ ಇಲ್ಲ. ನಾಲ್ಕೂವರೆ ವರ್ಷದ ಮೇಲೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಹತ್ರ ಬಂತು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ತಗೊಳ್ಳೋ ಎಂಎಲ್ಎ ಬೇಕು, ಅಥವಾ 5 ವರ್ಷನು ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಬೇಕೋ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡೋ ಎಂಎಲ್ಎ ಬೇಕು ಅಂತ ಜನರು ಕೇಳಿ ನಾವು ಬಹುಮತದಿಂದ 25,000 ಅಲ್ಲ 50,000 ಮತದ ಅಂತರದಿಂದ ನಾವು ಗೆಲ್ತೀವಿ. ವಿ ಎಸ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಅವರು ಪ್ರಶಸ್ತಿ ತಗೊಂಡವರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಒಳಗೆ, ಅವ್ರಿಗೆ ರೀ ಮತ್ತೆ ಆರ್ಶ ಬರ್ತಾರೆ, ಈಗಿನವ್ರು ಅಡ್ಡ ಬೀಳ್ತಾರೆ. ಈಗ 2008 ಮೇ ಚುನಕೆ ಆಯ್ತೆ ವಿ ಎಸ್ ಪಾಟೀಲ್ ಜಿ ಜಬ್ ಉನ್ನೆ ಬಹುತ್ ಕಾಮ ಕ್ಯಾ ಪ್ರಶಸ್ತಿ ಮಿಲಾತಾ. ಪ್ರತ್ಯಾಶಿ ಜೊ ಹೈ ಇನ್ಕಿ ಏಕ್ ಔರ್ ಉಪಲಬ್ಧಿ ಹೈ ಯಹಾಂ ಪರ್ ಕಿ ಇನ್ಹೋನೆ ಜಬ್ 2008 ಮೇ ವೇ ವಿಧಾಯಕ್ ಬನೆ ಥೆ ತೊ ಇನ್ಕೆ ಕಾಮೋ ಸೇ ಖುಷ್ ಹೋಕರ್ ಉಸ್ ಸಮಯ ಕೆ ರಾಷ್ಟ್ರಪತಿ ಸ್ವರ್ಗೀಯ ಶ್ರೀ ಅಬ್ದುಲ್ ಕಲಾಂ ಜಿ ನೆ ಇನ್ಹೇ ಪ್ರಶಂಸಾ ಪತ್ರ ದಿಯಾ ಥಾ ಔರ್ ಇನ್ಹೇ ಸಮ್ಮಾನಿತ್ ಕ್ಯಾ ಥಾ ಯಹಾಂ ಕೆ ಲೋಗೋ ಕಾ ಕಹನಾ. ಹಾಂ ಬಾತ್ ಕರ್ ರೇ ಯಹಾಂ ಕೆ ಲೋಗೋ ಕಾ ಕಹನಾ ಹೈ ಕಿ ವೋ ಉನ್ಕೆ ಕಾಮೋ ಕೋ ದೇಖ್ತೆ ಹುಯೆ ಉನ್ಹೇ ವೋಟ್ ಕಿಯಾ ಜಾಯೇಗಾ. ಪ್ಲೇಸ್ ಬಹುತ್ ಹೈ ಲೇಕಿನ್ ಜಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಸಡಕ್ ಹಿ ನಹೀ ಹೈ. अच्छा अच्छा फॉल्स है, ये बहुत प्रवासी स्थान है येल्लापुर, इधर जाने के लिए रोड नहीं, इसे बहुत समस्या है. इसलिए हमने नितिन गडकरी साहब से ग्रामीण विभाग में ग्रामीण रास्ता कंप्लीट खराब हुआ है, खराब हुआ है. हमने मनवी दिया इन येल्लापुर तालुक में सर, इन येल्लापुर तालुक विलेज रोड कंप्लीटली स्पॉइल्ड. बड़गार रोड, मागोड रोड, फॉर एग्जांपल नंदुली रोड, मागोड मागोड रोड, दैट इज कंप्लीटली स्पॉइल्ड. दैट इज व्हाई पीपल will trust in BJP and in Yediyurappa leadership. इस बार कर्नाटक में कन्नड़ा बोल सकती हैं अगर आपकी जरूरत. अच्छा, ई बारी कर्नाटक राज्य दली कांग्रेस मुक्त आगे बीजेपी वंदु महत्वद वंदु निर्धारवन तगोळ्ळिक्किदे, अंद्रे गवर्नमेंट माड्लिक्किदे. यडियूरप्पनवर वंदु अध्यक्षतेयल्लि अवरु ई बारी मुख्यमंत्री कूड आगोरिद्दारे. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಮುಕ್ತ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಮಹಿಳಾ ಮೋರ್ಚಾದವರು ಪಣವನ್ನು ತೊಟ್ಟಿದ್ದೇವೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಮಹಿಳಾ ಟೀಮ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ, 6 ಕಾನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಯನ್ಸಿ ಇದೆ, ಘಟ್ಟದ ಕೆಳಗೆ 3, ಘಟ್ಟದ ಮೇಲೆ 3, ಈ 6 ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ 6 ಕೂಡ ಬಿಜೆಪಿ ವಿನ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹೆಚ್ಚಿನ ಶ್ರಮವನ್ನು ವಹಿಸ್ತೇವೆ. ವಿನ್ ಆಗೇ ಆಗ್ತೇವೆ, ಗೆದ್ದೇ ಗೆಲ್ತೇವೆ ನಾವು ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ. ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕೀ. आप बताएं, आप मैम, आप कुछ कहना चाहती हैं. अभी आप मंच पर बैठी थी, आपने नितिन गडकरी जी का भाषण सुना, आपको क्या लगता है उनके भाषण से परिवर्तन होगा? अरे आप लाइव आ रही हैं पेज पर हमारे, चलिए कोई बात नहीं, आप बोलिए. ಖಂಡಿತ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಅವರು ಈಗ ಬಂದಿದ್ದು ಒಂದು ಹೊಸ ಅಲೆ ಎದ್ದಿದೆ ಇಲ್ಲಿ ಯಲ್ಲಾಪುರದಲ್ಲಿ, ಒಂದು ಹೊಸ ಸಂಚಲನ ಆಗಿದೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ವಿಕಾಸದತ್ತ ಒಂದು ಹೆಜ್ಜೆ ಇಡಬೇಕು ಅಂತಾದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷ ಬರಲೇಬೇಕು. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬದ್ಧರಾಗಿದ್ದೇವೆ. ಬಿಜೆಪಿ ಖಂಡಿತಕ್ಕೂ ಬಂದೇ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೇನೆ ನಾನು. ಬಿಜೆಪಿ ಆ ರೇಸ್ ಬಾರ್ ಆಪ್ ಬತಾಯೆ ಸರ್, ಆಪ್ಕೆ ಹಿಸಾಬ್ 100-100 ಉತ್ತರ ಕನ್ನಡದ 6-6 ಸೀಟು ಬಿಜೆಪಿ ಬರುತ್ತೆ. ಇಲ್ಲಿಯ ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರು, ಹಿಂದಿನ ಶಾಸಕರು ಅಂದರೆ ಈಗ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಇರೋ ಶಾಸಕರು, ಒಂದು ರೇಷನ್ ಅಂಗಡಿಯವರಲ್ಲಿ ಪರ್ಸೆಂಟೇಜು, ಜೊತೆಗೆ ತಾಲೂಕಾ ಪಂಚಾಯತಲ್ಲಿ 20-30% ಅವ್ರು ಹೇಳಿದ ವರ್ಕಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮ ಪಣಸನ್ನು ಕೊಡಬೇಕು. ಜೊತೆಗೆ ಮನೆಗಳ ವಿತರಣೆಯಲ್ಲಿ ಅವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಏನು ಅಧ್ಯಕ್ಷರಿರ್ತಾರೆ ಅಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿಯಾಗಿ ಮನೆಗಳನ್ನು ಕೊಡ್ತಾರೆ. ಬಿಜೆಪಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಿದ್ದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಮನೆಗಳನ್ನು ಕೊಡಲ್ಲ, ಅದನ್ನ ಡೈವರ್ಟ್ ಮಾಡಿ ತಾನು ಟಾಸ್ಕ್ ಫೋರ್ಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಂತ ಡೈವರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಇಲಾಖೆಯಲ್ಲೂ ಅವರು ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ಗಳನ್ನು ಮಾಮೂಲಾಗಿ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ.
ನಾಲ್ಕೂವರೆ ವರ್ಷ ಮಲಕೊಂಡು ಈಗ ಒಂದು ಕಳೆದ ಒಂದು ಮೂರ್ನಾಲ್ಕು ತಿಂಗಳು ಇತ್ತೀಚೆಗೆ ಬೆಡ್ತಿಯಿಂದ ನದಿಯಿಂದ ಮುಂಡಗೋಡಿಗೆ ಹೋಯ್ತೀನಿ, ಮುಂಡಗೋಡದಿಂದ ಡ್ಯಾಮ್ ಅಂತ ತಂದು ಯಲ್ಲಾಪುರದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸುಳ್ಳು ಆಶ್ವಾಸನೆಗಳು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗಿದೆ. ಖಂಡಿತ ಈ ಸರಿ ನಮ್ಮ ಮಾಜಿ ಶಾಸಕರು ಅಂದರೆ ಈ ವರ್ಷದ ನಮ್ಮ ಹಾಲಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಸನ್ಮಾನ್ಯ ವಿ ಎಸ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ನೂರಕ್ಕೆ ನೂರು ಈ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಚಂಡ ಬಹುಮತದಿಂದ ಗೆಲ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಸಹಕಾರದಿಂದ ಅವರು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ನ ಅಗ್ಗದ ಜನಪ್ರಿಯ ಯೋಜನೆಗಳಿಗಿಂತ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪರ ಜನಪರ ಯೋಜನೆಗಳು ತೀರಾ ಅಗತ್ಯ ಇದೆ. ಇದಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿ ಸಮರ್ಥವಾಗಿ ಜನಪರವಾದಂತಹ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪರವಾದಂತಹ ಯೋಜನೆಯನ್ನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕಿದೆ. ಆ ರೀತಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗೆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮುಕ್ತ ಕೇಂದ್ರದ ಅಧ್ಯಕ್ಷ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಒಂದು ಆಡಳಿತದ ವೈಖರಿಯನ್ನ ಅದರ ಒಂದು ರೂಪದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ನಾವು ಬಿಜೆಪಿಯ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಾಣಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. ಈ ಬಾರಿ ಬಿಜೆಪಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಬಿಜೆಪಿ, ಉತ್ತಮವಾದಂಥ ಆಡಳಿತಕ್ಕೆ ಬಿಜೆಪಿ. ಜೈ ಭೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ. ಹಾಂ, ಆಪ್ ಬತಾಯಿ ಸರ್, ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕಹನಾ ಚಾಹತೆ ಹೈನ್, ಆಪ್ಕೆ ಆಪ್ಕೆ ಕ್ಯಾ ವಿಚಾರ ಹೈ? ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ಈ ಈಗ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಶಿವರಾಮ್ ಹೆಬ್ಬಾರ್ ಅವರು 5 ವರ್ಷ ನಿದ್ರೆ ಮಾಡಿದ್ರು. ಗ್ರಾಮೀಣ ಭಾಗದ ಒಂದೇ ಒಂದು ರಸ್ತೆಗಳನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಕಳೆದ್ರು, 4-5 ವರ್ಷ. ನಾವು ಪಂಚಾಯತ್ ವೈಸ್ ಪ್ರೆಸಿಡೆಂಟ್, ನಮಗೆ ಮನೆ ಹಂಚಿಕೆಯನ್ನು ಪಂಚಾಯತ್ ಕೊಡೋದು ಬಿಟ್ಟು ಇವರು ಮನೆ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಮಾಡ್ತಾರೆ. ಒಂದೇ ಒಂದು ಹಂಚಿಕೆ ಜವಾಬ್ದಾರಿ ನಮಗೆ ಪಂಚಾಯತ್ವರು ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಇದೆಲ್ಲ ಅತಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದ ಕೆಲಸಗಳು. ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ಅದು ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಹಣದಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಜನರನ್ನು ನಂಬಿಸ್ತಾ ಹೋದ್ರು. ಇವತ್ತು ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿಯವರು ಹೇಳಿದ ಮಾತು ಇದು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟ ಸತ್ಯದ ಅರಿವಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವತ್ತಿನಿಂದ ಈ ಹೊಸ ಅಲೆ ಇಡೀ ನಮ್ಮ ವಿಧಾನಸಭಾ ಯಲ್ಲಾಪುರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನಿಂದ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಈ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಸರ್ಕಾರ ತೊಲಗಬೇಕು. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷ ಮುಂದಿನ ದಿನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ 23ನೇ ರಾಜ್ಯ ಆಗಿ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರ್ತದೆ. ಅದನ್ನು ನಾವು ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಆಗ್ತಾರೆ ಅದು ಸೂರ್ಯನಷ್ಟೇ ಸತ್ಯ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಕಾರ್ಯಕರ್ತ ವಿಶ್ವಾಸ ಸೂರ್ಯಕ್ಕೆ ಶಪಥ ಖಾಕರ್ ಕಹತೆ ಕಿ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬನೆಂಗೆ, ಆಪ್ ಕ್ಯಾ ಕಹನಾ ಚಾಹತೆ ಹೈನ್? ಶಪಥ ಖಾಯೆಂಗೆ? ಯಲ್ಲಾಪುರದಲ್ಲಿ 5 ವರ್ಷದಿಂದ ಇದ್ದಂಥ ಶಾಸಕರು ಯಾವುದೇ ಜನಪರ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ತಂದಿಲ್ಲ. ಕೇವಲ ಭಾಗ್ಯದ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ ಜನಪರ ಯೋಜನೆಗಳು ಪೂರ ನಿರ್ಮೂಲನೆ ಆಗಿದೆ. ಹಿಂದೂ ಯುವಕರ ಕಗ್ಗೊಲೆ ಆಗಿದೆ. ಹಿಂದೂಗಳ ಒಂದು ಒಗ್ಗಟ್ಟು ಮುರಿತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ಹಿಂದೂ ಯುವಕರ ಕಗ್ಗೊಲೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕೂಡಿ ಈ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತೊಗೆಯಬೇಕು. ಈ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕಿತ್ತೊಗೆದು ನರೇಂದ್ರ ಮೋದಿಯವರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪರ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮ ಕಳಕಳಿ. ಅದನ್ನು ನಾವು ಶ್ರೀರಾಮನ ಮೇಲೆ ಆಣೆ ಮಾಡಿ ಈ ಸಲ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ತಂದೇ ತರ್ತೇವೆ ಅಂತ ವಿಶ್ವಾಸ ನಮಗಿದೆ. ಆಶ್ವಾಸನೆ ಕಾರ್ಯಕರ್ತಾ ಹೋಗ, ಆಪ್ ಕುಚ್ ಕಹನಾ ಚಾಹೆಂಗೆ ಅಂತ ಮೇ? ಇಸ್ ಬಾರ್ 100% ಯಲ್ಲಾಪುರ ಮೇ ಬಿಜೆಪಿ. 100% ಕಾರ್ಯಕರ್ತಾಂ ಯಾ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತಾಂ ಕಾ ವಿಶ್ವಾಸ ಅಭಿ ಯಾ ಪರ್ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಜಿ ಕಿ ರ್ಯಾಲಿ ಹುಯಿ ಔರ್ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಯಾ ಕೇ ಜೋ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತಾ ಹೈ ಉನ್ಕಾ ಪೂರಾ ವಿಶ್ವಾಸ ಹೈ, 100% ಬಿಜೆಪಿ ಜೀತೇಗಿ. ಯಾ ಕೇ ಮುದ್ದೆ ಜೋ ಹೈ ವೋ ಗ್ರಾಮೀಣ ಇಲಾಕೋ ಮೇ ಜೋ ಸಡಕ್ ಹೈ ಉಸೇ ಬನ್ವಾನೇ ಕೇ ಲಿಯೇ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಭಿ ದಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ನಿತಿನ್ ಗಡ್ಕರಿ ಜಿ ಕೋ. ಔರ್ ಯಾ ಕೇ ಜೋ ಸಡಕೇ ಹೈ, ಯಾ ಕಾ ಜೋ ಪರ್ಯಟನ್ ಟೂರಿಸಮ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಹೈ, ಯಾ ಪರ್ ಮಹಿಳಾ ಕಿ ಸುರಕ್ಷಾ, ಯೇ ಸಾರೇ ಮುದ್ದೆ ಹೈ ಇನ್ಕೋ ಸಾಲ್ವ್ ಕರ್ನೆ ಕೇ ಲಿಯೇ ಯೇ ಅಪ್ನೇ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಕೋ ಚಾಹತೇ ಹೈ ಔರ್ ಅಪ್ನೇ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಕೋ ವೋಟ್ ಕರೆಂಗೇ. ಹಾಲಾಂಕಿ ಯಾ ಪರ್ ಆಪ್ಕೋ ಬತಾ ದೇ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕೇ ಉಮೇದ್ವಾರ್ ಬಿಜೆಪಿ ಪ್ರತ್ಯಾಶಿ ಕೋ ಕಡೀ ಟಕ್ಕರ್ ದೇ ರಹೇ ಹೈ ಔರ್ ಯೇ ಟಕ್ಕರ್ ಕಾಂಟೆ ಕಿ ಟಕ್ಕರ್ ಹೋನೆ ವಾಲಿ ಹೈ ಇಸ್ ವಿಧಾನಸಭಾ ಮೇ. ಲಗಾತಾರ್ ಕರ್ನಾಟಕ ಕೇ ಸಭಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕಿ ಟಕ್ಕರ್ ಕಿ ರಿಪೋರ್ಟ್ ದೇಖ್ನೆ ಕೇ ಲಿಯೇ ಬನೇ ರಹಿಯೇ ಜನ್ ಕಿ ಬಾತ್ ಕೆ ಸಾಥ್. ಧನ್ಯವಾದ.